दिवंगत राष्ट्रवादी कांग्रेस के नेते अनिल देशमुख काय खरं तर 21 महिन्यानंतर ते नागपुरात दाखल झाले आहे। अनिल जी काय सांगाल, आज काय प्रतिक्रिया घ्याल एवढा गलोच आहे? 21 महिन्यानंतर नागपूर मध्ये प्रथम येत आहे। या 21 महिन्यामध्ये आमचे विदर्भातील सर्व सहकारी होते, नागपूर जिल्ह्यातील सहकारी होते, मतदारसंघातील आमचे ते सगळे सहकारी होते, त्यांच्याशी कधी भेट होऊ शकली नाही। आज पहिल्यांदा त्यांना पाहण्याचा, त्यांच्याशी भेटण्याचा योग आला, त्याच्याबद्दल अतिशय आनंद होत आहे। आपल्याला माहित आहे की मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी जे त्यांच्या जजमेंटमध्ये निरीक्षण दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अनिल देशमुखांनी आरोप हे तथ्यही नाही, कोणतंही तथ्य त्याच्यामध्ये नाही, कोणतेही पुरावे नाही। आयक्यू माहितीच्या आधारावर सूडबुद्धीने असे आरोप करून मला 14 महिने तुरुंगात डांबण्यात आलं होतं। आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजे यांनी माझ्यावर आरोप केले होते त्याच्याबद्दल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की सचिन वजे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्माच्या बयानावर विश्वास ठेवू शकत नाही, अशा पद्धतीचे निरीक्षण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेलं आहे। माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला पण आरोप पत्र फक्त 1 कोटी 71 लाखाचं माझ्या विरोधात दाखल करण्यात आलं आणि त्या 1 कोटी 71 लाखाचे सुद्धा पुरावे नाही। नागपूर लाल मातीतली कुस्ती म्हणजे